नमस्कार, त्रिशात रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण कोथिंबिरीच्या वड्या बनवणार आहोत, पण ह्या वड्या नेहमीसारख्या बनवणार नाही आहोत, ह्या थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्या मी कशा बनवल्यात हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी ह्या वेगळ्या पद्धतीनं कशा बनवलेल्या आहेत। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। एक कोथिंबिरीची जुडी स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेली आहे। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे। एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून ठिसून घेतलेला आहे। अर्धी वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी बेसन पीठ, पांढरे तीळ, धणे पावडर, हळद, जिरी, मीठ, हिरवी मिरची, लसूण, आलं पेस्ट, ओवा, हे पीठ तयार करून घेणार आहोत याचं मिश्रण। त्यासाठी यामध्ये हा कांदा घालणार आहोत, बारीक चिरलेला, किसून घेतलेला बटाटा घालणार आहोत, तांदळाचं पीठ घालणार आहोत, एक वाटी बेसन पीठ घालणार आहोत, मिरची, आलं लसूण पेस्ट, धणे पावडर, जिऱ्याऐवजी तुम्ही जिऱ्याची पावडर देखील यूज करू शकता, मी जिरं वापरलंय, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, हळद आणि आता ओवा घालायचा आहे। आणि विदाउट पाणी पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचंय। त्याला मिक्स करून घेतली, बटाटा मी व्यवस्थित बाइंडिंग होण्यासाठी घातलेला आहे आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने। ही अशा पद्धतीची कोथिंबीरची वडी तुम्ही कधी खाल्ली असेल, तुम्ही घरी ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। एक थोडी वेगळी पद्धत आहे आणि खूप छान लागते। पाण्याची गरज असेल तरच पाण्याचा थोडासा शिंतोडा घ्यायचा आहे, अगदी थोडासा लागला तर। हे पहा असं तयार करून घ्यायचं मिश्रण। चाळीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं व्यवस्थित, आणि यामध्ये आता वडा तयार केलेला रंग घालायचा आपल्याला। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, याला आपल्याला पाणी लागलेलं नाहीये बिलकुलही म्हणायला, कारण कोथिंबीर धुवून घेतलेली। आणि असं वड्या तयार करून थोड्या पातळ करायच्या, म्हणजे त्या व्यवस्थित उकडल्या जातील लवकर, कच्चं राहिलं जाणार नाही त्यातलं। आणि बटाट्यामुळे आणि कांद्यामुळे एक वेगळीच टेस्ट येणार आहे, खूप छान अशी। अशा पद्धतीने मी सर्व वड्या तयार करून घेते। आपले एक वड्यांचे रोल तयार झालेले आहेत आणि मी ते चाळणीमध्ये ठेवलेले आहेत। आता एका पातेल्यात पाणी घेऊन एक लिंबाची फोड घालून ते उकळायला ठेवलंय मी, आणि त्यावर ही चाळणी ठेवायची आणि व्यवस्थित झाकण ठेवायचं आणि याला 15 ते 20 मिनिट उकळून घ्यायच्या। मी आता हे उकळून घेते। 15 ते 20 मिनिट झालेले आहेत, आपल्या वड्या उकळून तयार आहेत। आता वड्या उकडलेत की नाही हे कसं पाहायचं, एक चाकू घ्यायचा आणि तो असं वडीमध्ये घालून पाहायचा। चाकूला बिलकुलही चिकटत नाहीये ते पीठ, म्हणजे आपल्या वड्या तयार आहेत। आणि ह्या वड्या काढायच्या, हे पहा आता ह्या वड्या व्यवस्थित थंड होऊ द्यायच्या 10 ते 15 मिनिट। तुम्ही ह्या वड्या
थंड होऊन फ्रीज मध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी देखील शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करू शकता. आता मी हा थंड होऊ देणार आहे. वड्या थंड झालेल्या आहेत, आता यावर कट करून घ्यायच्या. अशा पद्धतीने वड्या कट करून घ्या. वड्या कापून तयार आहेत. एक पॅन घेतलाय, त्यामध्ये थोडस तेल घेतलेलं आहे कारण आपण शॅलो फ्राय करतोय त्यामुळे. आणि एक वेगळी टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये थोडस तमालपत्र घालतीये आणि थोडस हिंग घालणार आहे. एक थोडीशी वेगळी टेस्ट यावी वड्यांना अजून नेहमीपेक्षा, त्यामुळे हे केलेलं आहे. हे तमालपत्र व्यवस्थित तळून द्यायचं. आणि आता मी एक तुम्हाला टीप देते, तुम्ही नक्की करून पहा. बऱ्याच वेळेला त्या टीपची गरज लागते. वड्यांना जर मीठ लागलेलं नसेल तर आता आपण वरून तर घालू शकत नाहीये, तर तेलामध्येच थोडस मीठ घालायचं, ते व्यवस्थित लागलं जात. आता माझ्या वड्यांना थोडस मीठ कमी झालेलं आहे, त्यामुळे थोडंसंच घालायचं तेलामध्ये, अगदी ते व्यवस्थित लागतं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मीठ. हे पहा, आता आपलं हिंग तमालपत्र व्यवस्थित भाजलेलं आहे, तळलं गेलंय व्यवस्थित, त्याला स्मेल सुटलाय. आणि आता ह्या वड्या यामध्ये शॅलो फ्राय करून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित त्या आता कडक होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्या. माझी कढई थोडी मोठी आहे, त्यामुळे मी सगळ्या एकसाथ घेतलेल्या आहेत. छोटी कढई असेल तर तुम्ही थोडा थोडा असा फ्राय करून घेऊ. तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्की नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन मी येणार आहे तुमच्याकडे. हे पहा, आपल्या वड्या शॅलो फ्राय करून झालेल्या आहेत. गॅस बंद करते मी आणि आता ह्या काढून घेऊया आपण. खूप बटाट्यामुळे आणि कांद्यामुळे खूप वेगळाच क्रिस्पीपणा आणि एक वेगळीच टेस्ट आलेली आहे. ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून पहा, नक्कीच तुम्हाला आवडेल. जर रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे सर्वात आधी माझ्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील.